नमस्कार मित्रांनो, आजचा नमस्कार मित्रांनो सुप्रभात। आज आपण गीतेमधील सांख्ययोग अध्याय दुसरामधील श्लोकाचे विवेचन करणार आहोत। आजचा दिवस तुम्हाला सुखात, आनंदात आणि समाधानात जाऊ। श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत, अनेक प्रकारे समजावून सांगतायत, उदाहरणं देऊन समजावून सांगतायत आणि अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतायत। तर पाहूया भगवान श्रीकृष्णाने पुढील श्लोकामध्ये अर्जुनाला काय उपदेश केला आहे तो। न जायते म्रियते वा कदाचि त्रायं भूतो भविता वान भूयोहा अजो नित्यः शाश्वतो अयम पुराणी न हंते हनुमाने शरीरे। कोणत्याही काळात आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही। त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही। तो अजन्म सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे। शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही। तात्पर्य, गुणात्कम दृष्ट्या परमात्म्याच्या सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत। शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। काही वेळा आत्म्याला कुटस्थ आणि स्थिर असे म्हटले जाते। शरीरामध्ये 6 प्रकारची स्थितंत्रे होतात। शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते। श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की आत्मा हा निरंतर असतो। फक्त आत्मा आईच्या पोटी जन्म घेतो, त्यानंतर त्याची जी स्थितंतरे आहेत त्या संदर्भात श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात। परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही। आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो। त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही। ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चितपणे आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही। आत्मा हा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन, अर्थात ज्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही। शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माला आणि जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो। शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही। म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते। शरीरातील होणाऱ्या बदलामुळे आत्म्यावर काही परिणाम होत नाही। वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही। आत्म्यापासून इतर उपफलेही निर्माण होत नाही। शरीरापासून उत्पन्न होणारी उपफळे म्हणजे मुले बाळे आहेत व ती म्हणजे विविध स्वातंत्र्य जीवात्मेच आहेत आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळे ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात। आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफळे नसतात किंवा त्यांच्यामध्ये स्थितंतरेही होत नाही। म्हणून आत्मा हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थितंतराच्या पलीकडे असतो। कठोपनिषदातही याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो। श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्यासंदर्भात सांगतायत की आत्मा
आत्मा हा सगळ्यामध्येच असतो, झाडांमध्ये असतो, पण झाडांमधला आत्मा हा कालांतराने क्षीण झालेला असतो, परंतु मनुष्य प्राण्यातील आत्मा हा सदैव तसाच असतो, तो क्षीण झालेला नसतो, फक्त शरीराने शरीराचे आकार बदलत असतात आणि त्याचा ते एक कठोपनिषेद म्हणून आहे ग्रंथ, त्याचा ते एक दाखला देत आहेत. न जायते म्रियते वा विप पक्षिणायाम कुच्छतिथि बभूव कच्छत अजो नित्यः शाश्वता अहम पुराणो न हंते हनमने शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे, पण या श्लोकामध्ये एक विपक्षित हा एक विशिष्ट शब्द आहे, त्याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो, म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधीकधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरामध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, सर्वांमध्ये चेतना ही असतेच आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरी आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत वर्तमान आणि भविष्य या सर्वाचे ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णाच्या दिव्य उपदेशाद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवण निरुपदयी झाली असती. आत्म्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. याची सुद्धा कठोपनिषेदात पुढीलप्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अनोरणी यान म्हणतो मही यानात्मशहा जंतो निरहितो गुहायाम तमकृतू ही पश्यती इत शोको धातू हा प्रसादं मी हिमामान मामात्मनहा. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरूपी शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा व शोक यामधून मुक्त झाला आहे केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे आत्म्याचे उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे, म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधींकडून ज्ञानप्राप्ती घेणे आवश्यक आहे. श्रीकृष्ण हे आत्म्याचे मूळ उगमस्थान आहे आणि हे उगमस्थान असल्यामुळे आत्म्याला जे काही ते सांगतील त्याप्रमाणे आत्मा हा क्रिया करत असतो आणि माणसाचं शरीर, थोडक्यात अर्जुनाचे शरीर हे अनुरूप आहे, जीवात्मा आहे, म्हणून त्याला श्रीकृष्ण ज्ञान
देण्यासाठी आप उपदेश करत असतात. वेदा विनाशिनम नित्यम ये येन मज मविवम कथम स पुरुषाः पार्थकम घायती हंतिकम. हे पार्थ, जो व्यक्ति जानतो की आत्मा हा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अवयवी आहे तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारवील. प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानास स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा व कोठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेची उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसार दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावतो. खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापाबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार आहे, दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्ण प्रत्यर्थ युद्ध कर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्यायप्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ह्या रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे आणि त्यापासून पापाची फळे भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मित्रांनो, श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या शिष्याला अनेक प्रकारे उपदेश करत आहेत की युद्ध करणं किंवा युद्धामध्ये होणारे हानी नरसंहार हे पूर्वजन्मीचे पापच आहे. ज्याप्रमाणे एखाद्या खुनेला न्यायाधीश शिक्षा देतो ते त्याचं पूर्वकर्म असतं आणि न्यायाधीश त्यामध्ये दोषमुक्त असतो, त्याप्रमाणेच अर्जुनाने युद्ध करणं योग्यच आहे, कारण या युद्धामध्ये मारले जाणारे ते त्यांच्या पूर्वजन्माचे पाप असतात. या ठिकाणी आपण आज थांबूया. जय श्रीकृष्ण. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.